नमस्कार, श्रावणी स्पेशल मराठी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चॉकलेट केक। या चॉकलेट केकला आपण थोडा ट्रफलचा लूक दिलेला आहे आणि ते ट्रफल चॉकलेट मी कसं तयार केलं, हे चॉकलेट गणाश कसं तयार केलं याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे, तो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता। या चॉकलेट केकसाठी मी चॉकलेट स्पंज तयार केलेला आहे चॉकलेट प्रेमिक्स पासून। हा 1 किलोचा केक आहे। हा चॉकलेट स्पंज मी तुम्हाला दाखवलेला आहे ब्लॅक फॉरेस्ट केकमध्ये। यासाठी मी चॉकलेटचं प्रेमिक्स घेतलेलं आहे। 1 किलोचा केक असल्यामुळे मी 400 ग्राम प्रेमिक्स घेतलेला आहे। त्यामध्ये मी 2 पळ्या तेल टाकलेलं आहे आणि पाणी टाकलेलं आहे। 1 पातेले गरम करून त्यात 1 टिनला बटर पेपर लावून ते बॅटर मी ओतलेलं आहे, तो पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे। आता ही व्हिप क्रीमचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो तुम्हाला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। व्हिपक्रीममध्ये मी चॉकलेट व्हिप करताना चॉकलेट गणाज मिक्स केलेला आहे आणि ही अशा पद्धतीची तयार झालेली आहे आपली व्हिपक्रीम आणि त्याच्यात थोडं चॉकलेट गणाज ओतलेला आहे। त्याच्याने केक छान लागतो आणि दिसायलाही छान दिसतो। आणि हे चॉकलेट गणाज याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। हे गणाज मी व्हिपक्रीममध्ये 4 चम्मच ॲड केलेलं आहे। व्हिपक्रीम कशी फेटायची याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। त्याच व्हिपक्रीममध्ये मी चॉकलेट गणाज टाकलेला आहे। आता मी हा चॉकलेटचा स्पंज तयार केला आहे, त्याला असं मी तो टीन आता थंड झालेला आहे तो स्पंज, तर मी त्याला चाकूने साईडने असं करून घेत आहे म्हणजे आपला केक डब्याच्या बाहेर निघायला मदत होईल। आता आपण याला थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे आणि स्पंज टीनमधून बाहेर काढून घ्यायचं आहे। मी ब्लॅक फॉरेस्ट केकचा व्हिडिओ दाखवला, त्यात मी चॉकलेट स्पंज कसा तयार करायचा ते दाखवलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता। बटर पेपर मी काढून घेत आहे। आता मी याच्या 3 लेयर करणार आहे। वरचा भाग मी थोडा कट करून घेणार आहे। हा 1 किलोचा चॉकलेट स्पंज आहे, त्यासाठी मी 400 ग्राम प्रेमिक्स वापरलेला आहे। आता मी याचा वरचा भाग कट करून घेत आहे। चॉकलेट प्रेमिक्स म्हणजे चॉकलेटचं रेडीमेड पीठ। आता मी याच्या 3 लेयर कट करून घेणार आहे। लेयर दोऱ्याने कशा कट करता येतील सोप्या पद्धतीने याचाही व्हिडिओ मी तुम्हाला पायनॅपल केकमध्ये दाखवलेला आहे, तुम्ही त्या पद्धतीने करू शकता। जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही दोऱ्यानेही केक कट करू शकता। तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता पायनॅपल केकची रेसिपी, त्यात मी दोऱ्याने कसं कट करायचं आहे ते दाखवलेलं आहे। आता हा मी नाईफने कट करत आहे। केक कट करण्यासाठी अशा प्रकारच्या मोठ्या नाईफ भेटतात। ही आता मी पहिली लेअर कट करून घेतली। हे बघा किती छान कट झाली आहे आणि आपला स्पंज पण खूप छान तयार झालेला आहे। मी स्पेशल स्पंजचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवले, चॉकलेट स्पंज, पाय व्हॅनिला स्पंज आणि रेड वेल्वेट केकचा स्पंज कसा तयार करायचा, कोणते कोणते प्रेमिक्स वापरायचे, ते मी तुम्हाला स्पेशल त्याचा व्हिडिओ लवकरच अपलोड करेल। ही आपली दुसरी लेअर कट झाली। चॉकलेट केकसाठी चॉकलेट प्रेमिक्स वापरावं लागतं आणि मँगो फ्लेवर, पायनॅपल फ्लेवर यासाठी आपल्याला व्हॅनिलाचं प्रेमिक्स वापरावं लागतं। व्हॅनिला प्रेमिक्स म्हणतात किंवा व्हाईट प्रेमिक्स म्हणतात। कोणत्याही फ्लेवरसाठी आपण वापरू शकतो, फक्त चॉकलेट प्रेमिक्ससाठी आपल्याला चॉकलेटचं
चॉकलेट केकसाठी आपल्याला फक्त चॉकलेटचं स्प्रे मिक्स वापरायचं आहे। आता आपले तिघे लेयर कट झाले। आता मी तुम्हाला व्हिप क्रीम पाइपिंग बैग मध्ये कशी भरायची याबद्दल सांगणार आहे। त्यासाठी आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे आणि अशा पाइपिंग बैग भेटतात मार्केट मध्ये यूज आणि थ्रोचा, तर आपण ती व्यवस्थित बाहेरच्या साइडला फोल्ड करायची आहे अशा पद्धतीने आणि ती ग्लासमध्ये ठेवायची। याच्याने आपल्याला पाइपिंग बॅगमध्ये क्रीम भरताना अडचण येत नाही, व्यवस्थित क्रीम भरता येते। अशा पद्धतीने पाइपिंग बॅग करून घ्यायची आणि त्यात आपल्याला क्रीम भरायची, व्हिप क्रीम। व्हिप क्रीम कशी भेटायची याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। ही व्हिप क्रीम मी कशी तयार केली आहे, यामध्ये मी चॉकलेट गनाज ॲड केलेलं आहे, त्यामुळे त्याचा कलर असा चेंज झालेला आहे। चॉकलेट केकसाठी अशा प्रकारचीच व्हिप क्रीम आपल्याला वापरावी लागते। अशा पद्धतीने आपण त्यात भरून घ्यायचं आहे आणि पाइपिंग बॅग एक कात्रीने थोडी कट करून घ्यायची, म्हणजे याच्याने आपल्याला केकवरती क्रीम लावायला सोपं जाईल। व्हिप क्रीमचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, व्हिप क्रीम कशी तयार करायची, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। आता आपण आपलं केकला डेकोरेशन करायला सुरुवात करू। केक तयार करायला सर्वात पहिले आपण एक केक बोर्ड घ्यायचा आहे, त्याच्यावर थोडी व्हिप क्रीम टाकायची आहे आणि मी शुगर सिरप तयार केलेला आहे, त्यात मी चॉकलेट इन्सेन्स टाकलेलं आहे, अर्धी वाटी पाणी, 2 चमचे पिठी साखर आणि 1/2 चमचा चॉकलेटचं इन्सेन्स टाकलेलं आहे। आता आपण पहिली लेअर ठेवली, त्यावरती आपल्याला व्यवस्थित शुगर सिरप लावून घ्यायचं आहे। शुगर सिरप लावल्यामुळे केक व्यवस्थित सेट होतो आणि खायलाही खूप छान लागतो, सॉफ्ट येतो केक त्याच्याने। आता मी जी क्रीम भरलेली होती पाइपिंग बॅगमध्ये ती व्यवस्थित केकवरती सर्व बाजूने अप्लाय करून घेणार आहे, सर्व बाजूने व्यवस्थित लावून घेणार आहे। पाइपिंग बॅगच्या मदतीने क्रीम लावायला सोपी जाते। आता मी स्पॅच्युलाच्या सहाय्याने सर्व साईडने स्प्रेड करून घेतली, त्याच्यावरती मी जे तयार केलेलं गनाज होतं ते टाकत आहे। नाही टाकलं तरी चालतं, कारण आपण व्हिप क्रीममध्ये गनाज ॲड केलेले आहे, पण टाकल्यामुळे चॉकलेट केक खायला खूप छान लागतो। आता याच्यावरती मी थोडेसे चोको चिप्स टाकून घेणार आहे। चोको चिप्स ऑप्शनल आहे, पण टाकले तर केक खाताना छान क्रंची लागतात दाताखाली, केकची टेस्ट पण आपल्याला छान वाटते, केक खातानाही खूप छान फील होतं आपल्याला। आता याच्यावरती आपण शुगर सिरप टाकून घेऊ। शुगर सिरपमध्ये मी 1/2 वाटी पाणी आणि 2 चमचे पिठी साखर टाकलेली आहे आणि त्यात 1/2 चमचा चॉकलेटचं इन्सेन्स टाकलेलं आहे। आता मी ह्या लेअरवरती पूर्णपणे क्रीम लावून घेणार आहे आणि ती व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहे स्पॅच्युलाच्या सहाय्याने। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओंना लाईक करा, शेअर करा, काही अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा। आता मी चॉकलेट गणाश टाकून त्याच्यावरती स्प्रेड करून घेतले, परत त्यावर थोडे चोको चिप्स टाकून घेत आहे। आपण किसलेलं चॉकलेटही टाकू शकतो, नाही टाकलं तरी चालतं। आता मी तिसरी लेअर उलटी करून ठेवते, त्याच्याने आपला केक प्लेन होईल आणि आपल्याला डेकोरेशन करण्यासाठी मदत होईल। याच्यावरती परत मी शुगर सिरप अप्लाय करून घेत आहे व्यवस्थित, शुगर सिरपने केक सेट होतो। तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला विचारू शकता कमेंटमध्ये। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता मी
व्हीप क्रीम ने पूर्णपणे केकला कवर करून घेत आहे। पाइपिंग बैग ने कवर केल्यामुळे आपल्याला केकला फिनिशिंग करायला सोपं जातं। आता मी स्पॅचुलाच्या सहाय्याने व्यवस्थित त्याला फिनिशिंग करून घेत आहे, त्याची व्यवस्थित स्प्रेड करून घेत आहे। जिथे जिथे काही रिकाम्या जागा वाटतील तिथे तिथे मी थोडीशी व्हीप क्रीम लावून घेणार आहे। व्यवस्थित करून घ्यायचे। तुम्हाला मी ज्या पद्धतीने केक शिकवते ते तुम्हाला आवडते की नाही तेही मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता। मी अजून काय काय चेंज करू शकते तेही तुम्ही मला सांगू शकता। आता मी केकला हे फायनल फिनिशिंग करत आहे व्यवस्थित। आता मी जे तयार केलेलं गनाज आहे ते मी केकवरती ओतून घेतलं। आता मी स्पॅचुलाच्या सहाय्याने हलक्या हाताने त्याला स्प्रेड करत आहे। आपण जर जोरात असं प्रेस करून जर स्प्रेड केलं तर आपलं केकचं फिनिशिंग बिघडू शकतं, त्याच्यामुळे आपण हलक्या हाताने करायचं आहे, व्यवस्थित करायचं आहे। आपण या केकला पूर्णपणेही ट्रफल करू शकतो केकने, चॉकलेट गनाजने, पण मी याला हाफ टचअप करणार आहे फक्त, आणि खाली मी चोको चिप्सने डेकोरेशन करणार आहे त्याचं। आणि असं जोरात फिरवायचं, त्याच्याने काय होईल ते ड्रिपिंग आपोआप होईल साईडने। आता मी चोको चिप्स लावून घेते त्याला, थोडं नवीन वेगळं दिसण्यासाठी थोडं छान दिसतंय त्याच्याने। चाकूच्या मदतीने मी लावले। आता मी स्टार नोझलने साईडने व्हीप क्रीमने डेकोरेशन करत आहे। आता मी अर्ध केलं आहे आणि अर्ध बाकी ठेवले। तुम्हाला यात व्हीप क्रीमने डेकोरेशन केलेलं चांगलं वाटतंय की प्लेन केक चांगलं वाटतंय तुम्ही मला हे कमेंटमध्ये सांगा। पण मी आता हे अर्ध केलंच आहे तर पूर्ण करून घेते त्याला स्टार नोझलने। आता मी स्टार नोझलने त्याच्यावरती फुलं काढून घेणार आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता। आता मी अशा पद्धतीने फुलं काढून घेणार आहे, नाही काढले तरी चालतात। पण आपण हाफ टचअप केलेलं आहे ट्रफलचं, त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती फुलं काढून घेतले। आणि हे उरलेलं जे चॉकलेट गनाज होतं ते मी पाइपिंग बॅगमध्ये भरलेलं, तर त्याला मी थोडं बारीक कट केलं आणि त्याच्याने ज्या सफेद चॉकलेट केक असल्यामुळे थोडं चॉकलेटी चॉकलेटी दिसण्यासाठी मी त्या फुलं जे काढलेलं होते साईडने त्याच्यावरती मी ते चॉकलेट गनाजने डिझाईन करून घेत आहे। त्याच्याने आपला केक चॉकलेटी असं चॉकलेटी वाटेल, छान वाटेल थोडं लुक त्याचं। आपले आता ते परत मी थोडे डॉट देऊन घेते फुलांवरती, आणि काही फुलांवरती मी चेरी ठेवणार आहे। थोडे शुगर बॉल पण मी टाकून घेतलेले सिल्वर कलरचे शुगर बॉल। पण डेकोरेशन आपल्या पद्धतीने करू शकतो, हे बघा किती छान दिसतं आपला केक। आता मी त्याच्यावरती थोडी चेरी ठेवून घेतलेली। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओंना लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।